मित्रांनो, लग्न एक असं नातं जे पूर्ण आयुष्यभरासाठी असतं. लग्नाबद्दल आपल्या देशातील सगळेच लोक फार सिरियस राहतात. प्रत्येक परंपरा चांगल्याने पार पडली जाते आणि तिथेच विदेशात पण लग्नाबद्दल लोकांचे विचार काही असेच आहे जसे आपल्या देशात आहेत. चला तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत लग्नाशी जुडलेले काही असे रीतिरिवाज जे फार विचित्र आहेत. पण मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आज तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. तर सुरुवात करूया आपल्याच देशापासून, जिथे एक फार विचित्र परंपरा आहे. इथे जर मुलगा किंवा मुलगी मांगलिक असेल तर दोघांचंही लग्नाआधी कोणत्या जनावरासोबत लग्न लावून दिल्या जातं. म्हणजेच की ते कुत्र पण असू शकतं. विश्वास नाही ठेवू शकत तर तुम्ही स्वतःच पाहून घ्या. मित्रांनो, असे यासाठी पण केलं जातं की मांगलिकचं लग्न जर आधी कोणत्या जनावरासोबत लावून दिलं गेलं तर त्याचं येणारं जीवन सुखात जातं, नाहीतर पती आणि पत्नीच्या नात्यात अडचणी येऊ शकतात. मित्रांनो, एक असा देश जिथे लोक एकमेकांना भेटण्यासाठी एकमेकांवर थुंकतात. तर हो मित्रांनो, तेथील परंपराच अशी आहे. हे पाहणाऱ्यांना फार विचित्र वाटू शकतं पण हे खरं आहे आणि त्या जागेचं नाव आहे मिसाई टापू. येथील लोक एकमेकांना भेटण्याआधी त्यांच्यावर थुंकतात आणि हा त्यांना मान देण्याचा एक प्रकार आहे जो आपल्यासाठी तर फार विचित्र आहे. चीन टेक्नॉलॉजीमध्ये तर फार समोर निघून गेला आहे पण तेथील काही अजीबोगरीब परंपरा अजूनही त्यांच्या सोबतच आहे. त्यातूनच एक आहे की मुलाचे मित्र मुलीचे कपडे काढतात. तर हो मित्रांनो, ही एक फार लाजीरवाणी परंपरा आहे. चीनमध्ये म्हटलं जातं की मुलाचे सगळे मित्र मुलीचे एक एक करून सगळे कपडे काढून टाकतात. तुम्ही विचार करू शकता की तेव्हा मुलीला काय वाटत असेल, तिला मुलांच्या मित्रांसमोर किती एम्बॅरेसमेंट होत असेल. तुम्ही स्वतःच पहा की कसे मुलाचे मित्र मस्तीत मुलीचे सगळे कपडे काढत आहेत. पण ही एक फार लाजीरवाणी परंपरा आहे जिला नष्ट करण्याचा वेळ आला आहे. गिर्गिस्तान. गिर्गिस्तानमध्ये आधी मुलींसोबत रेप केला जातो, त्यानंतर त्यांचं लग्न होतं. हो मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. एशियामधील एक देश जिथे होते ही लाजीरवाणी परंपरा. इथे तुम्ही कोणत्याही मुलीचा रेप करू शकता आणि त्यानंतर तुमचं त्या मुलीसोबत लग्न लावून दिलं जातं. या परंपरेची दुनियाभरातील लोकांनी आलोचना केली आहे, याला थांबवण्यासाठी मागणी केली जात आहे. पण अजूनही गिर्गिस्तानमध्ये ही परंपरा सुरूच आहे. तुम्हीच विचार करा की ही कशी परंपरा आहे. कोणतीही मुलगी एका बलात्कारीसोबत कशी खुश राहू शकते. मित्रांनो, जग कितीही समोर गेलं असेल पण काही गोष्टी अजूनही फार मागे चालत आहेत. आपल्याला वेळेसोबत बदलण्याची गरज आहे, नाहीतर नुकसान तर आपलंच होईल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. असेच अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल ऑप्शन नक्की सिलेक्ट करा, ज्यामुळे तुम्ही येणारा कोणताही व्हिडिओ मिस नाही कराल. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत आपली काळजी घ्या, आनंदी रहा आणि सुरक्षित रहा. तुमचा अमूल्य वेळ आम्हाला देण्यासाठी खूप खूप आभार. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम.